बांधकाम परवानगी देण्याची समांतर बेकायदेशीर व्यवस्था निर्माण केल्याप्रकरणी पालिकेतील चार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केल्यानं प्रशासनातील हलगर्जीपणा आणि मनमानी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे नगररचना विभागाकडील अवेक्षक श्रीकांत बसन्ना खानापुरे नगर अंतर्गत बांधकाम परवाना विभागात कार्यरत वरिष्ठ श्रेणीलिपिक आनंद वसंत क्षीरसागर विभागीय कार्यालय क्रमांक आठचे विभागीय अधिकारी तथा सहाय्यक अभियंता झेडे नाईकवाडी आणि शिवशंकर बळवंत घाटे आवेक्षक नगर अभियंता कार्यालय अशी निलंबित झालेल्या पालिकेतील चार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं आहेत पालिकायुक्त शीतलतेली उगले यांनी तात्काळ त्यांना निलंबित केल्यानं प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे अधिकार नसताना बिनधास्तपणे ऑफलाईन पद्धतीनं बांधकाम परवाना देऊन काय साधायचंय ते या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी साधलंय खुलेआम एवढं धाडस दाखवून बिनदिक्कत आणि बिनबोबाट बोगस बांधकाम परवाने देऊन प्रशासनातील खाबोगिरीचा उत्तम नमुनाच या लोकांनी पुन्हा एकदा सादर केलाय खर तर अशा पद्धतीनं खुलेआम दुकानदारी सुरू असताना याला आशीर्वाद कोणाचा किंवा यांचा करता करविता कोण हेही समोर येणं तितकंच महत्वपूर्ण आहे बांधकाम परवाने हे ऑनलाईन पद्धतीनं देणं अनिवार्य असताना जाणीवपूर्वक याकडं दुर्लक्ष करून सर्व नियम धाब्यावर बसून ऑफलाईन पद्धतीनं बांधकाम परवाने देण्याचं धाडस केलंच कसं जातं हा ही प्रश्न या निमित्तानं पुढे येतोय अशा पद्धतीनं बोगसगिरी केव्हापासून सुरू आहे आतापर्यंत किती बोगस परवाने अशा देण्यात आले आहेत याची देखील सखोल चौकशी होणं गरजेचं आहे बांधकाम परवान्याबाबतचे कोणतेही कामकाज हाताळण्याचे अधिकार नसताना बीपीएमसी प्रणाली उपलब्ध असताना तिचा अवलंब न करता ऑफलाईन पद्धतीनं बांधकाम परवानगी देणं नगर रचना विभागाला डावलून बांधकाम परवानगी देण्याची समांतर बेकायदेशीर व्यवस्था निर्माण करून आपलं हित साधणं ही खरोखरच गंभीर गोष्ट आहे आणि ती तितक्याच गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे आपलं हित साधताना आपला, आपला स्वार्थ साधताना दुसऱ्याला बळीचा बकरा करायचा हेही अगदी बेमालूमपणे सुरू आहे जी एखाद्याची मोठी बदनामी करणारं अथवा त्याला जीवनातून उठवणार ठरू शकत मध्यंतरी रफीक तसंच यासीन मोतीवाला यांना बनावट लेआउट प्रकरणात असाच अडकवण्याचा त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला नाहकपणे त्यांना गुंतवण्यात येऊन त्यांची होता येईल तेवढी बदनामी करण्याचा प्रयत्न देखील केला गेला बनावट लेआउट प्रकरण चांगलंच गाजलं रिअल इस्टेटला हादरून सोडणाऱ्या या प्रकरणात मोतीवाला यांना मोठा त्रास सहन करावा लागला पालिकेतील अधिकारीच जर बांधकाम परवानगी देण्याची समांतर बेकायदेशीर व्यवस्था निर्माण करत असतील तर मग बळीचा बकरा करून नाहक बदनामी झालेल्या अथवा बदनामी करण्यात येत असलेल्यांचं काय असा सवाल आता या निमित्त जनतेतून उपस्थित केला जातोय कुंपणत जर शेत खात असेल तर दात कोणाकडे मागायची असा सवाल देखील या निमित्त केला जातोय बांधकाम परवानगी देण्याची समांतर बेकायदेशीर व्यवस्था निर्माण करणं हे, गंबी पाली हे अत्यंत गंभीर असून पालिका आयुक्तांनी हे प्रकरण आणखी गांभीर्यानं घेऊन याची संपूर्ण पान खोदून काढणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा याही पेक्षा भयानक आणि महाभयंकर प्रकरण उजेडात येतील हे मात्र तितकंच आहे